यशोधरा रुग्णालयामध्ये एका महिलेला ॲडमिट करण्यात आलेलं होतं. उपचारादरम्यान त्या महिलेचा श्वास घेण्यात आला. श्वास घेतल्यानंतर औषधोपचार करताना दरम्यानच्या काळात महिला मृत पावली. महिला मृत पावल्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या आग्रहाखातर रुग्णालयाने त्यांच्या ताब्यात दिला. त्याचं दहन करण्यात आलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सदर महिलेचा स्वॅब रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी व आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार चौकशी करून सदर रुग्णालयावर FIR दाखल करण्यात आलेला आहे. इतर रुग्णालयानं काय आव्हान? अशा प्रकारे जर एखादा रुग्ण उपचार करत असताना जर त्याचा स्वॅब घेतला असेल तर त्याचा मृतदेह हा मॉर्च्युरीमध्ये जतन करून ठेवला पाहिजे. स्वॅबचा रिझल्ट आल्यानंतरच तो मृतदेह निगेटिव्ह असेल तर नातेवाईकाच्या ताब्यात द्यावा, पॉझिटिव्ह आला तर महापालिकेच्या ताब्यात द्यावा.